उपवासामध्ये साबुदाण्याची खिचडी भगर फळे खाऊन कंटाळा यायला लागतो, मग उपवासाला वेगळे पदार्थ काय करायचे असा प्रश्न नेहमीच पडतो. 8 दिवसांमध्ये वेगवेगळे पदार्थ काय करायचे हा देखील प्रश्न पडतो. तसेच ते पौष्टिकही असले पाहिजेत आणि अगदी कमीत कमी वेळामध्येही पदार्थ तयार झाले पाहिजेत. त्यासाठीच आज मी तुम्हाला एक वेगळी रेसिपी सांगणार आहे, राजगिऱ्याच्या पुऱ्या. महाराष्ट्रामध्ये राजगिरा हा पदार्थ खूपच प्रसिद्ध आहे. उपवास म्हटलं की राजगिरा हे आवर्जून खाल्लं जातं. राजगिरा लाडू, पुरी, खीर, शिरा असे वेगवेगळे पदार्थ तयार केले जातात. ही राजगिऱ्यांची पुरी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते एकदा बघून घ्या. सर्वप्रथम एका बाउलमध्ये 2 उकडलेले बटाटे किसणीच्या साह्याने बारीक किसून घ्यायचे. हे बटाटे उकडून किसून घेतल्यामुळे पुरीसाठी पीठही छान मळलं जातं आणि पुरी करताना त्याच्यात बटाट्याचे तुकडे लागत नाहीत. आता ह्या किसलेल्या बटाट्यामध्ये 1 वाटी राजगिऱ्याचं पीठ घालायचं. चवीनुसार मीठ घालायचं. 2 चमचे जिरे घालायचं. आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची. आता हे सर्व साहित्य एकत्र चांगलं मळून घ्यायचं. अशा प्रकारे पुरीसाठी आता पीठ मळून झालेलं आहे. आता ह्या पिठाचे लहान लहान गोळ्या बनवून त्याच्या पुऱ्या बनवून घ्यायच्या आहेत. इथे मी चॉपिंग बोर्डला तेल लावून त्याच्यावरती पिठाचा गोळा ठेवून तो पोटांच्या सायाणी थापून त्याला पुरीचा आकार दिलेला आहे. पुरी एकदम पातळ बनवायची नाही तर ती तेलामध्ये फुगत नाही. अशा प्रकारे सगळ्या पुऱ्या बनवून घ्यायच्या. कढईमध्ये तेल चांगलं गरम करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या. पुऱ्या तळताना गॅस हा मिडियम ठेवायचा. चमच्याच्या साह्याने पुरीवरती तेल उडवायचं म्हणजे त्या छान फुलतात. ह्या पुऱ्या दोन्ही बाजूंनी सोनेरी रंग होईपर्यंत छान तळून घ्यायच्या. अशा पद्धतीने राजगिऱ्याच्या पुऱ्या ह्या तयार झालेल्या आहेत. उरलेल्या सगळ्या पुऱ्या मी आता अशाच बनवून घेणार आहे. मोजक्याच साहित्यात होणारी, करायला अगदी सोपी आणि खूपच चविष्ट अशी राजगिऱ्यांची पुऱ्यांची रेसिपी घरी एकदा तरी नक्की बनवून बघा. फक्त उपवासासाठीच नाही तर एरवीसुद्धा तुम्ही ही पुरी घरी बनवू शकता. तुम्ही बघू शकता सगळ्या पुऱ्या ह्या किती छान फुगलेल्या आहेत. ह्या पुऱ्या तुम्ही गरमागरम बटाटा भाजीसोबत सर्व करू शकता. ही नवीन रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच शेजारी असलेल्या बेल आयकॉनवरती प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल.